महिला आणि मुलींना त्यांचे जीवन परिपूर्णपणे जगण्यासाठी त्यांच्यातील अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी त्यांच्या घरी कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी एक सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचे आहे अशी तीव्र इच्छाशक्ती असलेल्या युवती आणि महिलांनी खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खालील 5 उपक्रमांची सुरुवात करण्याचा निश्चय करण्यात आलाय अशी माहिती वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये स्वच्छंद भरारी, सेल्फ स्कूल, सेल्फ वर्क प्लेस, सेल्फ पब्लिक प्लेस अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. दरम्यान महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही आपला उमेदवार देणार आहे असंही वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. मुली आणि महिला सगळ्या स्तरावर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांचं शिक्षण चांगलं होतंय. आपण एका बाजूला राईट टू एज्युकेशन केलंय, मुलगी शाळेत गेलीच पाहिजे ह्याच्यावर आपण भर दिलेला आहे. शाळेत गेली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे, तिला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, स्वतःचं काहीतरी तिने केलं पाहिजे असं एका बाजूला म्हणत असताना दुसऱ्या बाजूला मात्र असं दिसून येत आहे आपल्याला की सुरक्षितता हा अजूनही तिच्या पुढे एक मोठं आव्हान होऊन बनलेलं आहे. आणि म्हणून सुरक्षित एक माहोल असावा जिथं ती अतिशय मनमोकळीपणे काम करू शकेल, 100% तिचं पोटेन्शियल ती देऊ शकेल. आणि म्हणून आम्ही सेफ्टी ऑफ विमेन हा एक सगळ्यात महत्वाचा इश्यू टार्गेट करायचं ठरवलंय. एक वर्षासाठी हा इनिशियल प्रोग्राम असेल, त्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या स्तरावर आम्ही काम करणार आहोत. शाळेत जाणाऱ्या ज्या मुली आहेत, अडोलसंट मुली आहेत, स्पेशली 7वी 8वी 9वी 10वी ह्या मुलींना ईव टीझिंग होतं, कुठंतरी त्यांना छेडछाड होते, कुठं आपण जायचं, कुठं तक्रार करायची हे माहिती नसतं. ह्याच्यासाठी आम्ही गेले 2 वर्ष रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम विविध शाळांमध्ये घेतला होता. आणि हे घेत असताना असं लक्षात आलं की शाळेतच नाही किंवा येता जाता छेडछाडच नव्हे, पण काही जणांना घरी सुद्धा लैंगिक छळ होतो आणि ह्या मुली कुठंच सांगू शकत नाही. तर त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं, त्यांची कंप्लेंट असली तर त्याच्यासाठी कंप्लेंट बॉक्स ठेवणं, ह्या पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम गेले 2 वर्ष घेत आलेलो. हाच उपक्रम अधिक वेगाने आपल्याला वाढवायचा, अधिक शाळांपर्यंत पोहोचायचा. आणि दरवर्षी नवीन नवीन स्टुडंट्स असतात, त्यामुळे तो पुढे चालूच राहिला पाहिजे ह्या पद्धतीने. हा स्वच्छंदी भरारी म्हणून हा प्रोग्राम आहे. दुसरं म्हणजे शाळेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलला NCPCR म्हणजे चिल्ड्रन्स कमिशन जे आहे त्याच्यामधनं असं लिहिलेलं आहे की प्रत्येक शाळेचं सेफ्टी ऑडिट होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक राज्य शासनाने त्याच्यासाठी एक रूल्स करणं गरजेचं आहे. आज आपण बघतो की दिल्ली युनियन टेरिटरी सोडली तर देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये ह्या पद्धतीचा कायदा किंवा ह्या पद्धतीचे रूल्स पाळत केलेले नाहीयेत. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडनं सुद्धा हे व्हावेत ह्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेणार आहोत. पण हे होईपर्यंत आपण थांबायचं का? तर नाही. आपण पुण्याच्या शाळांमध्ये सुद्धा सेफ्टी ऑडिट करू शकतो का, करायला लावू शकतो का? तर ह्या पद्धतीचं 1.5-2 वर्षापूर्वीच मी त्यावेळेचे आयुक्त असतील किंवा त्यावेळेचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांना मी एक अहवाल दिला होता, रिपोर्ट दिला होता. पण अजून म्हणावं तितकं ते सुरू झालं नाहीये. त्याच्या मागे सुद्धा लागून आपण शाळांचं सेफ्टी ऑडिट व्हावं जेणेकरून मुली सेफ असतील. दुसरं म्हणजे शाळेत जाणारी मुलं मुली आहेत, मागे आपण पाहिले 2 इन्सिडेंट झाले ज्याच्यामध्ये स्कूल बसमध्येच मुलींचं, अगदी लहान मुलींचं ज्या सांगू पण शकत नाही, यांचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालं होतं आणि चांगल्या स्कूल्समधनं येणाऱ्या ह्या मुलं मुली होत्या. हे बोलू शकले, गरीब मुलांच्या जाणाऱ्या शाळांमध्ये हे प्रकार होत असतील तर ते बाहेर पण येत नसतील. तर ह्या सगळ्या शाळांमध्ये सेफ्टी ऑडिट होणं, मुलांना पॉक्सो जो कायदा आहे तो शिक्षकांना माहिती असणं की आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्या कायद्याचा फटका आपल्याला पण बसू शकतो हे माहिती होणं हे पण गरजेचं. त्याच्यावर जनजागृती करणार आहोत. कॉलेज कॅम्पसेस मुलींसाठी सेफ राहतील. वर्क प्लेसेस, IT कंपनीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं, मागे 2 रेप केसेस, त्याच्यानंतर मर्डर आणि आता सुद्धा इन्फोसिस कंपनीमध्ये जो प्रकार झाला, असे प्रकार होता कामा नये. कारण एका बाजूला मुलींना आपण शिकवतो बाहेर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करा म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला ह्या पद्धतीची त्यांची सुरक्षितता नसेल तर त्याच्यावर निश्चितपणे आपण सगळ्यांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही शोकांतिका आहे की ह्या पद्धतीचं वर्तणूक ठिकठिकाणी होत असतं आणि अर्थात आम्ही महिला त्याला सामोरं जायला समर्थ आहोत. असे जरी आम्हाला धमक्या दिल्या तरी काय अशा गोष्टी होऊ शकणार नाहीत ही सुद्धा आम्ही ठाम विश्वास आमच्यामध्ये आहे.
परंतु ते आमच्यामध्ये आहे हा विश्वास सर्वसामान्य महिलांमध्ये आहे का? त्यांना पण या पद्धतीच्या धमक्या आल्या तर त्या त्याला सामोरं जाऊ शकतील का? हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी निश्चित आमच्यासारख्यांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि ह्यापूर्वी सुद्धा आमच्यासारख्यांना सुद्धा ज्यावेळेला SMS आले त्यावेळेला आम्ही पोलिसात तक्रार देऊन बरोबर फटके कसे बसलेत हे पण आम्ही पाहिलेले आहे डोळ्यांनी समक्ष. शेवटी आम्हालाच म्हणावं लागलं जाऊ दे एवढं नका करू. म्हणजे ह्या पद्धतीच्या गोष्टींना आम्हाला सुद्धा सामोरं जावं लागतं. ही कुठेतरी अतिशय घाणेरडी मानसिकता ही काही लोकांमध्ये यायला लागलेली आहे, त्याला ठासून आपल्याला काढावंच लागेल. दुसरा प्रश्न, ठीक आहे सगळं होतंय, उद्या हल्ला दिन आहे, तुमचं कॅम्पेनिंग आणि खूप सारे, पण म्हैसाळ सारखी घटना घडली की जिथं जन्माला येण्याचा अधिकारच नाकारला जातोय, या सगळ्या प्रकरणाबद्दल काय सांगाल, काय तुमची मागणी असेल? सभागृहात सुद्धा हा विषय जो आहे तो आता जोरदारपणे चर्चेला महिला इश्यूज म्हटल्यावर खूप महिला इश्यूज आहेत, प्रश्नच नाही त्याच्यावर. तुम्ही म्हटला तो इश्यू आहे लहान मुलांची हत्या, हा प्रश्न आहे. मुलींचं लैंगिक शोषण होतंय हा प्रॉब्लेम आहे. अनेक इश्यूज आहेत पण आता आणि हे सगळ्यांना संबोधित करणं हे महत्वाचं आहे. भ्रूण हत्येच्या संदर्भात ह्याही पूर्वी आम्ही आवाज उठवलेले आहेत. बीडमध्ये जो प्रकार झाला त्यावेळेला सुद्धा आवाज उठवलेले आहेत. कायदा त्याच्यासाठी पारित झालेला आहे. कायदा असून सुद्धा हे प्रकार होतात ते स्ट्रिक्टली अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करतो. आज समाजातच परिवर्तन येणं गरजेचं आहे, ते हळूहळू येत आहे पण अजून 100% आलेलं नाहीये. ह्याचंच त्याचं द्योतक आहेत हे प्रकार होतात असे पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की लढवली पाहिजे, आपल्याला माहिती आहे रिझल्ट काय असणार आहे पण लढवली पाहिजे असं माझं अध्यक्ष शहर अध्यक्षा नात्याने मला असं वाटतं. ते मी माझ्या वरिष्ठांना ऑलरेडी कळवलेलं आहे. आता त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल आला का रेड सिग्नल येतोय माहित नाही, त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. पण मला असं वाटतं लढवलं पाहिजे. आपल्याला काय निर्णय होणार ते माहिती आहे पण तरी पण आपण निवडणूक ही लढवली पाहिजे.